hello friends good morning today let us start with new topic topic number 3.6 group discussion icebreakers uh, generally uh, group discussion it is called as gd and according to my knowledge uh, in our uh, curriculum that means in uh, higher learning, when you do any kind of business management courses, uh, you have to face group discussion. that means gd. so what is the meaning of gd and in what way you can make group discussion? so let us start with icebreaker's activity. you must have discussed many things with your friends, classmates in a group. इट मैट बी अबाऊट गोईंग ऑन अ पिकनिक ऑर सिलेक्टिंग अ गिफ्ट फॉर युअर टीचर वॉट डू यू थिंक आर द बेनिफिट्स ऑफ गुड ग्रुप डिस्कशन तर ही जी गटचर्चा असते ज्याला आपण जे डी असं म्हणतो ती ही गटचर्चा जी आहे ती अनेक वेळा आपण चर्चा करत असतो आपल्या मित्रांशी आपल्या सहकाऱ्यांशी तर पिकनिकला कुठे जायचं आहे काय गिफ्ट घ्यायचं वगैरे आणि त्याच्यावर आपला एक साधक चर्चा होऊन त्या ठिकाणी आपण निर्णय घेत असतो की नेमकं काय करायचं आहे है, जला तर अशी ही गटचर्चा जी आहे ज्याला आपण समूह चर्चा किंवा गटचर्चा असं म्हणतो तर ह्या गटचर्चेचे नेमके काय बेनिफिट्स आहेत काय नेमके फायदे आहेत व्हॉट डू यू थिंक आर द बेनिफिट्स ऑफ ग्रु ग्रुप डिस्कशन अकॉर्डिंग टू मी इट प्रोव्हाइड्स अ प्लॅटफॉर्म टू एक्सप्लोअर आवर इनहरंट्स इनहेरंट स्किल तर मला असं वाटतं की त्याचा एक हा एक प्लॅटफॉर्म असा आहे अशा असा एक ज्याला आपण पाया होतो आपला तयार टू एक्सप्लोअर युअर इनहेरंट uh, स्किल आपले जे अंतर्गत गुण असतात ना जे कौशल्य असतात ते पुढे येण्याचं काम किंवा त्याला एक प्रकारची मोकळीक देण्याचं काम जे आहे आपले मूळ स्किल जे असतात ते स्किल पुढे येण्याचं काम ह्या जी डीमधनं येतं सेकंड इट प्रोव्हाइड्स अ गुड बेस फॉर अॅकॅडमिक नॉलेज आपल्याला बऱ्याच वेळा अॅकॅडमिक नॉलेज जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी uh, जे शैक्षणिक ज्ञान आहे किंवा आपल्याला कशा पद्धतीने आपण एखादी गोष्ट हँडल करू शकतो कशा पद्धतीने आपण बोलू शकतो कशा पद्धतीने आपण मांडू शकतो आपलं प्रेझेंटेशन स्किल काय आहे आपण कशा पद्धतीने धेटाईने किंवा आपल्या कॉन्फिडन्स लेवलने आपण ते मांडू शकतो ह्या गोष्टी पण ह्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत तर आपला आत्मविश्वास आहे आपलं प्रेझेंटेशन आहे आपल्यातल्या कौशल्य आहे आपल्यातलं आत्मज्ञान आहे आपल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या आपल्या अंडर्स्ट, ह्या जी डीमधनं येतात आणि इट इनक्रिझेज द अंडरस् अंडरस्टँडिंग ऑफ द सब्जेक्ट एखाद्या विषयाबद्दलची जी अंडरस्टँडिंग असते त्या विषयाचं जे समजून घेणं आहे त्या विषयाबद्दलचं ते पण त्या ठिकाणी आपलं क्ल क्लिअर होत असतं तर गटचर्चा ही ही अशी अनेक माध्यमातून त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहे आणि आजकालच्या माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याचशा सिनियर जे कॉलेजेस आहेत किंवा ज्या हायर लर्निंग इन्स्टिट्यूट आहेत यामध्ये गटचर्चेमधनंच त्या ठिकाणी उमेदवार निवडले जातात आणि ह्या गटचर्चेतून त्या ठिकाणी विशिष्ट एखादा विषय जो आहे तो दिला जातो आणि त्या विषयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही काय बोलणार आहात तुमचं स्किल काय आहे तुम्ही कशा पद्धतीने एखाद्याला परसुवेट करतात कन्व्हिन्स करतात तर तो, तो एखाद्याला पटवून देणं असेल एखाद्याचं मन वळवणं असेल किंवा एखादा मुद्दा कशा पद्धतीने प्रभावीपणे आपण मांडू शकतो हो तर या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी येतात आणि विशेष करून आपलं आपण मत कसं मांडतो आहोत त्यावरनं आपला आत्मविश्वास जो आहे तो पण त्या ठिकाणी पुढे येत असतो तर अशा अनेक गोष्टी आहेत की त्याचे अनेक फायदे आहेत खरं तर म्हणजे एकट्याने एखादी गोष्ट मांडणं हीसुद्धा एक स्किल असते आणि गट गटचर्चेमध्ये काय आहे तर प्रत्येकाचं मत जे आहे त्या विषयाबद्दलचं मत जे आहे ते विषयाबद्दलचं मत घेतलं जातं आणि त्याच्यातून एक सार जो आहे आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल की एखाद्या टी व्हीवर एखादा कार्यक्रम न्यूज चॅनलवर चालत चालू असतो आणि त्या चर्चेमध्ये एखादा विषय असतो चार ते पाच असे असे लोक त्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी एक अँकर असतो आणि ह्या चार पाच लोकांच्या मताप्रमाणे त्या ठिकाणी त्या विषयाशी विषयाची एक प्रकारची घुसळण जी आहे एक प्रकारची त्या विषयाबद्दलची जी संपूर्ण सांगोपांग चर्चा जी आहे ती रंगते आणि शेवटी एक निष्कर्ष निघत असतो तर अशा पद्धतीने आपल्याही करिक्युलममध्ये ही, आ, मदे, आ, ही जीडी जी डी जी आहे ग्रुप डिस्कशन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि अशा ह्या गटचर्चेला आपल्याकडे खूप सारं महत्त्व आहे तर आपले व्ह्यूज आहेत आपले ओपिनियन्स आहेत आपण मांडू शकतो एक आणि ही अतिशय महत्त्वाचं आहे की आपण कशा पद्धतीने एखादा मुद्दा मांडत आहोत तर असं म्हणतात की जो बोलतो त्याचे कुळीत विकले जातात जो बोलत नाही त्याची गहू विकली जात नाही तर आजकाल ह्या बोलणाऱ्याला फार किंमत आहे आणि गटचर्चेमध्ये त्या ठिकाणी विषयाचं सांगोपांग डिटेल नॉलेज जे आहे वी हॅव टू एक्सप्रेस आवर सिल्स डीपली आवर डिफरंट काइंड्स ऑफ ऑब्झर्वेशन्स अँड इन दिस वे वी कॅन गो टू गो टू आवर मेन पॉइंट अँड परस्यू ऑर आवर कन्व्हिन्स द टॉपिक So let us start with next activity, what is given here. Uh, do you think some people are right and some are wrong in a group discussion? Why? Uh, in group discussion some people are right, some people are wrong. Uh, no one is right or no one is wrong. Each one has a different opinion and in group discussion um, there are डिफरंट काँड्स ऑफ ओपिनियन डिफरंट डिफरंट काँड्स ऑफ व्यूज डिफरंट कायंट्स ऑफ आर देअर तर कुठली गोष्ट चुकीची आहे किंवा बरोबर आहे असं नाही तर बरोबर किंवा चुकीची असू शकते तो काही भाग नाही आहे पण गटचर्चेमध्ये मात्र सगळ्यांच्या मुद्द्यांना मुद्द्याला अनुसरून त्या ठिकाणी म्हणजे ऑल द पॉइंट्स शुड बी कन्सिडर्ड अँड अकॉर्डिंगली देअर शुड बी अ कन्क्ल्युजन त्या ठिकाणी सगळे पॉईंट्स विचारात घेऊन त्या ठिकाणी कन्क्लुजन काय आहे काय निष्कर्ष काढायचा आहे ह्या चर्चेमधनं काय नेमकं बाहेर पडले काय मंथन आपण केलेलं आहे तर आ, इट हेल्प्स टू इव्हॅल्युएट वेदर अ कॅन्डिडेट इज अ राईट चॉईस फॉर द ऑर्गनायझेशन यावरनं एक कळतं की त्या ठिकाणी एखाद्या एखाद्या संस्थेसाठी त्या ठिकाणी हा उमेदवार योग्य आहे की नाही ते आपल्याला कळतं तर इट हेल्प्स टू एस्टिमेट हाऊ अ पार्टिसिपंट ऑपरेट्स अँड डिफरंट सिच्युएशन्स इन अ ग्रुप त्या ठिकाणी असे करतं की हे जे पार्टिसिपंट्स आहेत जे भाग घेणारे जे लोकं आहेत ते एखाद्या परिस्थितीखाली ते कशा पद्धतीने वागतात कशा पद्धतीने त्यांची बिहेवियर असते हे सुद्धा आपल्याला कळतं इट हेल्प टू जज हाऊ वन इमॅजिन्स अँड मनोवर्स इज आयडियाज थ्रू द डिस्कशन एखादी संकल्पना एखाद्या एखादं कसा मांडू शकतो किंवा एखादी कल्पना कशा पद्धतीने मांडू मांडली जाऊ शकते ते सुद्धा त्या ठिकाणी लक्षात येतं इट हेल्प्स टू ॲनालाईज द कॅन्डिडेट्स पर्स्पेक्टिव्ह टुवर्ड्स फेलो मेंबर्स थ्रू वन्स कम्युनिकेशन अँड इंटरपर्सनल स्किल अगदी बरोबर आहे इंटरपर्सनल स्किल जे आहे आपल्या आपल्यामध्ये आपण कसं तो बोलतो आहोत कशा पद्धतीने आपण एकमेकांशी संवाद साधत आहोत कशा पद्धतीने आपली ॲबिलिटी आहे आपण कशा पद्धतीने एखाद्याला सहन करतो हाऊ कॅन हाऊ कॅन वी टॉलरेट हां लिसनिंग ॲबिलिटी जी आहे ती पण लक्षात येते एखाद्याच्या संग बऱ्याच वेळा असं होतं की आपण मेदी सुनो असतो काही लोकांना खूप बोलणं आवडतं फक्त मी सांगतो ते ऐका बाकीच्यांचं ते ऐकत नाही तर हे चुकीचं असतं गटचर्चेमध्ये त्या ठिकाणी आपण समोरच्यांचा मुद्दा त्याच्या आजाराने त्या ठिकाणी ऐकून घ्यावा लागतो तरच त्या ठिकाणी एक एक चांगला असं त्याच्यातलं चर्चेचं सा, चर्चेचं सार त्या ठिकाणी बाहेर पडत असतं हिट इट हेल्प्स इन कास्टिंग ऑन द कॅन्डिडेट्स लिडरशिप अँड मॅनेजरियल स्किल ते याच्यातून त्या ठिकाणी तो उमेदवार जो आहे तो उमेदवार त्या ठिकाणी त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहे का मॅनेजरियल स्किल आहे का तो कशा पद्धतीने व्यवस्थापन करू शकतो त्या चर्चेचं त्याचे प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड त्याच्यामध्ये आहे का क्रिएटिव्ह थिंकिंग आहे का नॉलेज क्रिएटिव्ह थिंकिंग त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लाईफमध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि ह्या सगळं त्या ठिकाणी जे ऑर्गनायझर्स असतात ते हे सगळं बघत असतात ह्या गटचर्चेमध्ये कोण कसं बोलतो आहे कशा पद्धतीने विषय मांडला जातो आहे किती शांतपणे विषय हाताळता बिता हाताळला जातो आहे ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्या ठिकाणी उमेदवार निवडीसाठी गटचर्चा किंवा ग्रुप डिस्कशन हे अतिशय महत्त्वाचं असतं पीपल हॅव डिफरंट व्ह्यूज अँड ओपिनियन्स बिकॉज लोकांना अनेक प्रकारचे लोकांचे व्ह्यूज असतात अनेक प्रकारचे ओपिनियन्स असतात तर डिफरंट पर्स्पेक्टिव्ज त्या ठिकाणी विविध दृष्टिकोन जे आहेत तर जॉग्रॉफिकल आहे सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड आहे आयडिओलॉजीज आहे कल्चरल आहे असे अनेक पर्स्पेक्टिव असतात लोकांचे अनेक विषयांबद्दलचे म्हणजे पॉलिटिकल आहे सोशल आहे सोशो इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड आहे आयडिओलॉजीज आहेत फिलॉसॉफिकल व्ह्यूज आहेत कल्चरल व्ह्यूज आहेत तर अशा अनेक पर्स्पेक्टिव म्हणजे अनेक असे दृष्टिकोन असतात पीपल हॅव डिफरंट व्ह्यूज अँड ओपिनियन्स बिकॉज जॉग्रॉफिकल सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड आयड आयडिओलॉजीज कल्चरल म्हणजे अनेक का असतात तर त्या त्या पद्धतीने व्ह्यू बदलत जातात आणि त्या त्या पद्धतीने पर्स्पेक्टिव जे आहे ते पण बदलत जातात तर पुढे आपण जाऊया कंप्लीट द वेब हायलाइटिंग द युजेस ऑफ ग्रुप ग्रुप डिस्कशन वन इज डन फॉर यू तर ह्या ठिकाणी काय नेमकं का यूजेस आहेत काय नेमके ग्रुप डिस्कशनचे काय नेमके उद्देश आहेत का नेमका उपयोग आहेत तर पहिलं आहे इन जॉब इंटरव्ह्यूज त्या ठिकाणी कुठल्याही जॉब इंटरव्ह्यूजमध्ये त्या ठिकाणी ग्रुप डिस्कशन ही, ही उपयोगाची असते त्यानंतर आहे टू इव्हॅल्युएट द कम्युनिकेशन स्किल ऑफ अ स्टुडंट एखाद्या मुलाचं कम्युनिकेशन स्किल जे आहे तुम्ही कशा पद्धतीने मांडता आहात कशा पद्धतीने विचारांची देवाणघेवाण आहेत हे जे स्किल आहे हे स्किल पण त्या ठिकाणी या जी डीमधनं लक्षात येतं टू ॲनालाइज द करंट पॉलिटिकल सिनॅरिओ तर त्या ठिकाणी एखादा सध्याचा करंट पॉलिटिकल किंवा सोशल किंवा इकॉनॉमिकल सिनॅरिओ जो आहे अनेक प्रकारचे सिनॅरिओ सभोवताली घडत असतात आणि त्या सभोवताली आपण कशा पद्धतीने आपण बघत आहोत त्या समस्येकडे त्या एखाद्या गोष्टीकडे त्याबद्दलचा व्ह्यू जो आहे ते सुद्धा त्या ठिकाणी ह्या जी डीमधनं लक्षात येतं आणि एखादी केस स्टडी जी असेल टू ॲनालाइज द केस स्टडी एखादी एखादा मुद्दा आहे त्या मुद्द्याला धरून त्या ठिकाणी त्याचे कोणते कोणते अंग त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो आणि त्याबद्दलची चर्चा जी आहे तीसुद्धा घडवून आणली जाते आणि अशा अनेक ग्रुप डिस्कशनचे फायदे आहेत आणि खरंच मी तर असं म्हणतो की आ, ही आपल्या कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी आपल्या युवा वर्गाला ही अतिशय महत्त्वाची आहे आणि निस्तंच त्या ठिकाणी बाष्कळ किंवा वायफळ बोलण्यापेक्षा त्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट मुद्द्याला धरून जर आपण तर्कसुसंगत मतं आपली मांडले तर निश्चितच त्या ठिकाणी आपलं ज्ञान हे वाढत असतं तर यू शूड वी शूड बी ऑलवेज अवेअर ऑफ आवर व्ह्यूज आवर ओपिनियन्स आवर ॲटिट्यूड्स अँड वी शूड रिस्पेक्टफुली प्रेझेंट इट टू आवर क्लास टू आवर ग्रुप सो दॅट इट कॅन लीड टू आवर कॉन्फिडन्स तर या पद्धतीने आपला आत्मविश्वास जो वाढवायचा असेल आपल्यातला आपल्यातले चांगले गुण विकसित करायचे असेल तर एखादा आणि हे बघा शेवटी यू शूड हॅव द मल्टीफेसेटेड प फेसेटेड पर्सनॅलिटी तर आपल्याला विविध अंगी आपलं व्यक्तिमत्व असलं पाहिजे फक्त अभ्यासच नाही तर अभ्यासाव्यतिरिक्त सध्या काय चाललं आहे राजकारणामध्ये काय चाललं आहे आपल्या सभोवताली काय चाललेलं आहे सामाजिकदृष्ट्या काय प्रश्न आहेत त्या ठिकाणी पुन्हा आपले विशिष्ट अशा काही इंटरनॅशनल लेव्हलला काय आहे नॅशनल लेव्हलला काय आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळा विद्यार्थीवर्ग त्या ठिकाणी समजून घेतो त्याला जेव्हा कळतं की आपल्याला या या पद्धतीने बोलायचं आहे मांडायचं आहे त्यावेळा आपले एक मतं तयार होत असतात आणि अशा मतातून त्या ठिकाणी आपलं व्यक्तिमत्व हो जे आहे ते घडत जातं म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही विषयाचा अभ्यास एक चौफेर वाचन त्याला अतिशय महत्त्वाचं आहे की यू शूड रीड ऑल काइंड्स ऑफ थिंग्स लाईक डिडील न्यूजपेपर मॅगझिन्स ऑर डिफरंट काइंड्स ऑफ लिटरेचर डिफरंट काइंड्स ऑफ पॉलिटिकल ऑर सोशल ऑर फिलॉसॉफिकल बुक्स म्हणजे अनेक प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास पण या ठिकाणी महत्त्वाचा आहे की जेणेकरून त्या ठिकाणी आपलं स्वतःचं एक फिलॉसॉफी तयार होते स्वतःचं एक मत तयार होतं जीवनाबद्दलचा एक दृष्टिकोन तयार होत जातो आणि ह्या यातून त्या ठिकाणी एक नवीन व्यक्तिमत्वाला एक आपण आपण तयार होत असतो नवीन व्यक्तिमत्व घडत असतं आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या गटचर्चा ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत तर व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि आजचं जीवन अनेक विषय आपण ह्या ठिकाणी दिलेले आहेत कशा पद्धतीने चर्चा घडू शकते काय नेमकं का असतं आणि ही गटचर्चा नेमकी कशा पद्धतीने करायची असते त्याबद्दलचं वर्णन या टॉपिकमध्ये दिलेलं आहे तर आपण सुरुवात करू या नेमकं काय आहे आणि काही उदाहरणं पण ह्या ठिकाणी दिलेली आहेत त्या उदाहरणाशी पण आपण परिचय करून घेऊ की जेणेकरून त्या ठिकाणी गटचर्चा ही कशी असते जी डी ही कशी असायला पाहिजे आणि आपण कशा पद्धतीने एखाद्या विषयाशी डील व्हावं कशा पद्धतीने आपण त्याला मांडावं याचं संपूर्ण मर्नन ह्या टॉपिकमध्ये आलेलं आहे तर आपण सेकंड ए आपण जाऊया आणि ने नेमका टॉपिक काय आहे तो आपण समजून घेऊया लेटस्ट uh, स्टॉप इयर अँड टर्न टू नेक्स्ट पार्ट पार्ट नंबर टू ए नंबर टू